हेलो फ्रेंड्स, हाउ आर यू? फाइन, ओके। दिस इज थर्ड लेक्चर ऑफ टॉपिक स्टडी ऑफ एनिमल टाइप कॉकरोच एंड टुडे वी डिस्कस नेक्स्ट आर्टिकल डाइजेस्टिव सिस्टम ऑफ कॉकरोच। व्हिच आर्टिकल? डाइजेस्टिव सिस्टम ऑफ कॉकरोच। याचा अर्थ आज आत्ता या लेक्चरला कॉकरोचची पचन संस्था नेमकी कशी असते ती आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत। हियर दिस इज रफ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ डायजेस्टिव सिस्टम ऑफ कॉकरोच अँड हियर दिस इज द ऍक्च्युली सलायवरी ग्लँड ऑफ कॉकरोच। ह्या दोन्ही डायग्राम्स ब्लॅकबोर्ड वरती मुद्दाम मोठ्या काढलेल्या आहेत, तुम्हाला समजावं, दिसावं, कळावं म्हणून या पद्धतीनं मोठ्या आकृत्या काढलेल्या आहेत। ऍक्च्युली मुळात कॉकरोच एकदम छोटा असतो, 3 to 5 सेंटीमीटर लॉंग, पण इथं डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन मात्र मोठं काढलेलं आहे। हे जरा तुम्ही विद्यार्थ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे। याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे की तुम्हाला ब्लॅकबोर्डवरचं व्यवस्थित दिसावं, कळावं, समजावं। इज इट क्लिअर? विथ द हेल्प ऑफ दिस डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन वी डिस्कस अबाउट डायजेस्टिव्ह सिस्टम ऑफ कॉकरोच। हिअर फर्स्ट वी फोकस ऑन ओनली लेबल्स। हिअर दीज लोब्स कॉल्ड एज ए सलायवरी ग्लँड। Here, this name, tube-like structure, is called as a pharynx. Here, this also tube-like structure is called as a esophagus. Here, this sac-like structure called as a crop. And here, this small bulb-like structure is called as a gizzard. Actually, these parts combines to form foregut. Meaning here, digestive system of cockroach divides into 3 divisions. First one is foregut. Foregut is also termed as a stomodium. Stomodium. Second is midgut. It is also called as a mesenteron. And third division is hindgut. It is called as a proctodium. These are the three proper divisions of cockroach body or digestive system. Here actually from pharynx to gizzard, pharynx, esophagus, crop and gizzard, these four parts combines to form only foregut. Then here midgut, from here hepatic cecto malphigian tubules. Hepatic cecвисочto malphigian tubules, this narrow tube like structure is called as a midgut, means mesenteron. Last year, from this malphigian tubules towards this narrow portion, tube-like structure, last posterior most part is called as a hindgut. हे ते proper divisions असतील. या ठिकाणी ह्या ज्या काही tube-like structure दिसतात याला hepatic cecची असं म्हणतो. हे मधलं tube-like structure आहे याला mesenteron किंवा मिडगट असं म्हणतो. अँड ऑल्सो दिस थ्रेड लाईक स्ट्रक्चर, हे जे धाग्यांसारखं दिसतंय याला मालफिगियन ट्यूबुल्स असं म्हणतो. अँड हियर दिस ट्यूब लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड एज इलियम. देन अनदर ट्यूब लाईक नेक्स्ट पार्ट इज कॉल्ड एज अ कोलॉन. लास्ट इयर ट्यूब लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड एज अ रेक्टम. अँड पोस्टेरियर मोस्ट ओपनिंग, लास्ट ओपनिंग कॉल्ड एज अ एनस.
अलाइमेंटरी कॅनाल, याचा आज आता या लेक्चरला आपण स्टडी करायचा आहे, व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. यू नो व्हेरी वेल हियर डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉकरोच मेड अप ऑफ मोस्ट इम्पॉर्टंट थ्री पार्ट्स. वन इज माउथ अँड माउथ पार्ट्स. साहजिकच माउथ पासून सुरू होणार म्हणजे प्री ओरल कॅव्हिटी और माउथ और ब्युकल कॅव्हिटी व्हिच कन्सिस्ट माउथ पार्ट्स. ऑलरेडी दीज माउथ पार्ट्स आर डिस्कर्ड ऍट लास्ट लेक्चर. पाठीमागच्या लेक्चरला आपण माउथ पार्ट्स व्यवस्थित समजून घेतले. लॅब्रम, मँडिबल, मॅक्झिली, हायपोफॅरिंग्स अँड लॅबियम, दीज आर द फाईव्ह मोस्ट इम्पॉर्टंट माउथ पार्ट्स. ऑलरेडी वी डिस्कस अबाउट माउथ पार्ट्स. देन सेकंड इज अलाइमेंटरी कॅनाल. अलाइमेंटरी कॅनाल मीन्स फ्रॉम माउथ टुवर्ड्स दिस ट्यूब लाइक स्ट्रक्चर एनस. माउथ टू एनस दिस लॉन्ग इलॉन्गेटेड हॉलो नॅरो ट्यूब लाइक स्ट्रक्चर, टोटल स्ट्रक्चर इज कॉल्ड एज ए अलाइमेंटरी कॅनाल. एंड लास्ट मोस्ट इम्पॉर्टंट ग्लँड इज सलायवरी ग्लँड. एवढे हे महत्वाचे तीन पार्ट डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये आपल्याला अभ्यासावे लागतात. अगेन लिसन, माउथ अँड माउथ पार्ट्स ऑलरेडी वी डिस्कस ऍट यस्टरडे लेक्चर. देन सेकंड अलाइमेंटरी कॅनाल मीन्स फ्रॉम माउथ टू एनस दिस ट्यूब लाइक स्ट्रक्चर. अँड थर्ड पार्ट इज सलायवरी ग्लँड. We see one by one here. First about here alimentary canal. Actually alimentary canal is a long elongated hollow. Hollow manje poker. Long elongated hollow narrow tube like structure start from mouth while ends as a anus. It measuring about 6 to 7 centimeter long. Actually the common length of cockroach is near about 5 centimeter long, and here alimentary canal is 6 to 7 centimeter. That is nothing but this tube like structure coiled around itself. Swatabhutis gundalel asto आणि म्हणून त्याची लांबी 6 ते 7 सेंटीमीटर असते. या पद्धतीचं हे अलाइमेंटरी कॅनाल आहे. अँड दिस कॉइल हे अलाइमेंटरी कॅनाल इज मेड अप ऑफ मोस्ट इम्पॉर्टंट थ्री डिव्हिजन्स. फर्स्ट वन इज फोर गट, सेकंड मिड गट, अँड थर्ड हाइंड गट. वी सी वन बाय वन हियर. फर्स्ट अबाउट pharynx. Actually preoral cavity means mouth continue into small narrow hollow tube like structure. That is nothing but mouth open or continue into small tube like structure is called as a pharynx. आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये सुद्धा तसंच आहे. दिस इज अवर माउथ कॅव्हिटी. दिस माउथ कॅव्हिटी ओपन इन टू कॉमन पॅसेज मीन्स फॅरिंग्स. सेम तसंच इथं नॅरो ट्यूब लाइक स्ट्रक्चर आहे, याला फॅरिंग्स असं म्हणतो. अँड देन दिस फॅरिंग्स कंटिन्यू अगेन स्मॉल होलो नॅरो tube like structure made up of muscle called as a esophagus. Esophagus is slightly broad as compared to pharynx. Pharynx cha tulnet esophagus thodas broad asel, rund asel in diameter. Ita yachi rundi vadlele disti yacha peksha thodi shi rundi vadlele. इसोफॅगस याला मराठीमध्ये आपण अन्ननलिका असं म्हणतो.
सहाय्याने म्हणजे अपर लिपच्या सहाय्याने टू होल्ड द फूड मटेरियल अन्न पदार्थ पकडेल, मँडिबलच्या सहाय्याने टू कट अँड क्रश द फूड मटेरियल, मॅक्झिलीच्या सहाय्याने काय करेल अल्सो होल्ड दिस फूड मटेरियल, लोअर लिप मीन्स लॅबियमच्या सहाय्याने काय करेल पुश द फूड मटेरियल इन टू द माउथ कॅव्हिटी, आतमध्ये अन्न पदार्थ ढकले. आणि हायपोफॅरिन्स ज्याला आपण टंग म्हणतो, टंग काय करेल हिअर मिक्स फूड मटेरियल इन टू सलायवा, लाळेमध्ये अन्न ते मिक्स करेल अँड देन इनगल्फ दिस फूड मटेरियल, नंतर ते अन्न गिळंकृत केलं जाईल विथ द हेल्प ऑफ फॅरिन्स. And this food material pass to the next part esophagus, annanalike marfat pudo pudo pathavlo jail and lastly come into the crop. Ita ya crop madhe he anna yeil. Ya paddhatine digestive system chi process ya cockroach cha body madhe zaleli apnala disun yeil. इथं या ठिकाणी सलावरी ग्लँड आहे. या सलावरी ग्लँडचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन या ठिकाणी आपण स्वतंत्र काढलेलं आहे. हिअर दिस इज हायपोफॅरिन्स, ऍट द बेस ऑफ हायपोफॅरिन्स देर इज अ ओपनिंग ऑफ सलावरी ग्लँड, हिअर दिस इज द डक्ट ऑफ रिझर्वायवर, हिअर देर आर टू रिझर्वायवर वन अँड टू व्हिच इज बलून शेप, फुग्यासारखं दोन रिझर्वायवर दिसतायत सेम लाईक बलून, व्हेरी थिन ट्रान्सपरंट सॅक लाईक स्ट्रक्चर कॉल्ड एज अ रिझर्वायवर ऑफ सलावरी ग्लँड. दीज टू रिझर्वायवर कंटिन्यू अँड मिक्स टू फॉर्म हिअर डक्ट ऑफ रिझर्वायवर, कॉमन डक्ट ऑफ रिझर्वायवर. देन हिअर ऍक्च्युली this lobed part is called as a salivary gland, salivary lobes. हे जे गुंतागुंतीचं स्ट्रक्चर जे दाखवलेलं आहे याला लोब्स ऑफ सलायवरी ग्लँड असं म्हटलं जात. बायलोबड हे एक आहे हे एक आहे, या बाजूला दोन लोब आहेत या बाजूला दोन लोब आहेत, दोन्ही बाजूला दोन दोन लोब असतील म्हणून बायलोबड असं म्हटलं जातं. आणि पुन्हा ते सर्व एकत्रित येतात कॉमन डक्ट ऑफ ग्लँड. या पद्धतीनं लाळ जी सलायवा आहे ती एकत्रित एका ठिकाणी येते, माउथ कॅव्हिटीमध्ये येईल, अन्न पदार्थामध्ये ती मिक्स होईल आणि गिळंकृत करताना ते इझिली त्याची मदत झालेली आपल्याला दिसून येईल. या पद्धतीनं इथं डायजेस्टिव्ह सिस्टीमची प्रोसेस या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येईल. द नेक्स्ट पार्ट क्रॉप. Here crop is also sac like structure, look like a swollen balloon, phuga hava bhalyanantar phuga jasa disto same tya paddhatine itha distay crop. Here this crop is useful for temporary storage of food material, थोड्या कालावधीसाठी इथं अन्न साठवलं जातं. अगदी फुग्यासारखं सॅक लाईक स्ट्रक्चर दिसतंय, इट इज हॉलो सॅक लाईक पियर शेप्ड स्ट्रक्चर कॉल्ड ॲज अ क्रॉप व्हिच युजफुल टेम्पररी स्टोरेज ऑफ फूड मटेरियल, यासाठी याचा उपयोग होईल. देन नेक्स्ट पार्ट गिझार. Here this small bulb like portion is called as a gizzard. Ha jo bulb sarka portion chota distoy phugir swalan part, that part is called as a gizzard. Internally it is made up of six chitinous teeth like structure. Aplya gharamade mixer cha bhanda tumhi pahila ase, tya mixer cha bhandyamade तीन अशा प्लेट्स असतात,
इथ मात्र सहा सिक्स टी तार देयर काइटिनस टी तार देयर सहा दातरे असतात किंवा दात असतात अँड ऑल्सो बॅकवर्डली डायरेक्टेड ब्रिसल्स आर देयर असं बॅकवर्डली डायरेक्टेड ब्रिसल आपल्या दात घासायचा ब्रश जसा असतो त्या ब्रशला जसं पुढं असतंय तशा पद्धतीनं ब्रिसल ब्रश लाईक या पद्धतीनं बॅकवर्डली डायरेक्टेड सुद्धा ब्रिसल असतात आणि सिक्स टीथ असतात आतल्या बाजूनं मग या टीथ आणि ब्रिसलचा उपयोग काय होतो दीज सिक्स काइटिनस टीथ हेल्प्स टू ग्राइंड द फूड मटेरियल अन्न पदार्थ जे इथं आलेले ते पुढं पास झाल्यानंतर जसं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पहिल्यांदा समजा सफरचंद असेल ऍपल त्याचे बारीक बारीक कट केले आणि त्या भांड्यामध्ये टाकलं आणि बटन स्टार्ट केलं तर ते मिक्सरचं भांडं रोटेट होतं आणि आतमध्ये त्या तीन जे प्लेट्स असतात त्याच्या साह्यानं पूर्णपणे त्या ऍपलचा ज्यूस तयार होतो सेम त्या पद्धतीनं इथं सिक्स काइटिनस टीथ आहेत याच्या मदतीनं इथं जे आलेले अन्न आहे ग्राइंडिंग पूर्णपणे त्याचं पीठ होऊन जाईल ज्यूस होऊन जाईल एकदम बारीक दळलं जाईल हे महत्वाचं आहे अँड विथ द हेल्प ऑफ ब्रिसल विच इज बॅकवर्डली डायरेक्टेड त्यामुळं काय होतं फिल्ट्रेशन टेक्स प्लेस म्हणजे केवळ अन्न पदार्थ दळलं जाणार नाही बारीक केलं जाणार नाही तर ते फिल्टर पण केलं जाईल म्हणजे बारीक पण केलं जाईल आणि फिल्टर पण केलं जाईल या पद्धतीची आतल्या बाजूने रचना या गिझार्डला असलेली दिसून येईल इथपर्यंतचे हे चार पार्ट फॅरिंग्स इसोफॅगस क्रॉप अँड गिझार्ड दीज फोर पार्ट कॉन्स्टिट्यूट टू फॉर्म फोर गट कॉल्ड एज ए स्टोमोडियम देन सेकंड हेअर मिडगट मिडगट स्टार्ट फ्रॉम हिपेटिक सिकी टू मार्फिंग एंटिबुल्स इथून इथपर्यंत ही जी ट्यूबलाइक स्ट्रक्चर आहे याला आपण म्हणतो मिडगट ऑर मेसेंटेरॉन ऍक्च्युली इट इज नथिंग बट स्टमक ऑफ कॉकरोच कॉकरोचचं जे स्टमक आहे ज्याला आपण जठर म्हणतो ते ऍक्च्युली हे इट लुक लाईक ए इंटेस्टाईन आतड्यासारखं दिसतंय आतड्यासारखं दिसतंय बट इट इज नॉट इंटेस्टाईन ते आतडं नाही ऍक्च्युली इट इज अ स्टमक ऑफ कॉकरोच हे कॉकरोचचं स्टमक आहे चुकून आपण याला स्टमक म्हणतो कारण आपलं स्टमक असं मोठं असतंय जठर ज्याला म्हणतो त्यामुळं तसं दिसतंय म्हणून या क्रॉपला आपण जठर किंवा स्टमक म्हणतो तर ती चुकीची संकल्पना आहे हे बेसिकली तुम्ही विद्यार्थ्यांनी समजून घेणं अपेक्षित आहे तर याला क्रॉप म्हणायचं टेम्पररी स्टोरेज ऑफ फूड मटेरियल हे त्याचं प्रॉपर फंक्शन असेल आणि कॉकरोचचं हे खरं स्टमक आहे हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे स्टमक ऑफ कॉकरोच इज कॉल्ड एज ए मेसेंटेरॉन ऑर मिडगट व्हिच लाइज इन बिटवीन हिपेटिक सिकी अँड मालफिगियन ट्यूब्यूल्स अँड मेसेंटेरॉन ऑर मिडगट इज लॉन्ग इलॉन्गेटेड हॉलो नॅरो ट्यूब लाईक स्ट्रक्चर कॉइल्ड अराउंड इटसेल्फ स्वतःभोवतीच गुंडाळलेला आहे याला आपण स्टमक किंवा मेसेंटेरॉन किंवा मिडगट असं म्हणतो ऍक्च्युली इट इज इंटरनली लाइन्ड बाय ग्लँड्युलर इपिथेलियल सेल आतल्या बाजून त्याला ग्लँड्युलर इपिथेलियल सेल्स असतात व्हिच सिक्रेट डायजेस्टिव्ह एन्झाइम्स पचन घडून आणायचं आहे आणि पचन घडून आणायचं म्हणलं तर डायजेस्टिव्ह एन्झाइम सिक्रेट होणं गरजेचं आहे म्हणजे आतल्या बाजूने ज्या ग्लँड्युलर इपिथेलियल सेल असतात त्या पेशींच्या पासून डायजेस्टिव्ह ज्यूस किंवा एन्झाइम्स सिक्रेट होतो ऍक्ट ऑन दॅट फूड मटेरियल इथं जे अन्न आलंय त्याच्यावरती ते डायजेस्टिव्ह एन्झाइम ऍक्ट होतो
संख्येने जे असतात दीज आर ऑल्सो स्मॉल छोटे ट्रांसपरंट अत्यंत अशा पातळ असतात ब्लाइंड एका बाजूने पूर्णपणे बंदिस्त आहे हॉलो पोकळ आहे ट्यूब लाइक स्ट्रक्चर्स त्याला आपण हिपॅटिक सीके असं म्हणतोय ऑल्सो यूजफुल फॉर सिक्रीशन ऑफ डायजेस्टिव एन्झाइम्स याच्यापासून सुद्धा डायजेस्टिव एन्झाइम सिक्रीट होतो या मेसेंटरच्या आतल्या बाजूने ग्लँडुलर इपिथेलियल सेल आहे त्याच्यापासून सुद्धा डायजेस्टिव एन्झाइम सिक्रीट होतात हे सर्व डायजेस्टिव एन्झाइम्स इथं आलेल्या फूड मटेरियल वरती ऍक्ट होतं आणि म्हणून या ठिकाणी खरं डायजेशन जे आहे पचन ते ऍक्च्युली या मेसेंटर किंवा मिडगट मध्ये झालेलं दिसून येईल डायजेशन टेक्स प्लेस इन हिअर मिडगट हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे अँड देन ऍब्सॉर्ब इट अँड मिक्स इन टू द ब्लड आणि पचन झालेल्या अन्नाचं शोषण सुद्धा इथंच केलं जातं आणि ब्लड मध्ये मिक्स केलं जातं म्हणजे डायजेशन अँड ऍबसॉर्प्शन डायजेशन म्हणजे पचन ऍबसॉर्प्शन म्हणजे शोषण शोषून घेतलं जातं ज्या अन्नाचं पचन झालंय तेवढंच शोषून घेतलं जातं आणि रक्तामध्ये मिक्स केलं जातं ही अत्यंत महत्वाची प्रक्रिया ह्या मिळगट किंवा मेसेंटेरॉनमध्ये झालेली आपल्याला दिसून येते देन नेक्स्ट इयर हँडगट हँडगट इज कॉल्ड एज ए प्रोक्टोडियम इट स्टार्ट फ्रॉम मार्फिगियन ट्यूब्यूल्स टू एनस हे जे लास्ट ट्यूब लाइक स्ट्रक्चर दिसतंय याला आपण हँडगट असं म्हणतोय फर्स्ट पार्ट इज कॉल्ड एज ए इलियम आता इथं काय झालं मिडगट मध्ये अन्नाचं पचन झालं पचन झाल्यानंतर शोषण झालं आणि ब्लड मध्ये मिक्स झालं देन क्वेश्चन अराइज व्हॉट अबाउट अनडायजेस्टेड फूड मटेरियल व्हॉट अबाउट नायट्रोजनस वेस्ट बॉडी मध्ये नको असणारे पदार्थ जे तयार होतात एक्सक्रिटरी वेस्ट की जे बॉडीच्या बाहेर टाकून देणं गरजेचं आहे ज्याचं अपचन झालंय अनडायजेस्टेड आहे त्याचं काय हिअर दॅट कम इन टू द नेक्स्ट पार्ट इलियम इलियम मध्ये येतं ते सगळं नको असणार अपचन झालेलं सगळं कुठं येतं इलियम मध्ये येतं देन इलियम पुश टुवर्ड द नेक्स्ट पार्ट कॉल्ड एज ए कोलॉन मग ह्या कोलॉन मध्ये हे सगळं येतं अनडायजेस्टेड अनवॉन्टेड एक्सक्रिटरी वेस्ट मटेरियल हिअर इन कोलॉन ट्यूब लाइक स्ट्रक्चर ओनली वॉटर इज ऍब्सॉर्ब फ्रॉम अनडायजेस्टेड फूड मटेरियल तिथं मात्र फक्त पाणी पुन्हा शोषून घेतलं जातं कारण पाण्याची गरज शरीराला असते ईच अँड एव्हरी बॉडी सेल रिक्वायर लार्ज अमाऊंट ऑफ वॉटर बॉडीतल्या प्रत्येक पेशीला जास्तीत जास्त पाण्याची गरज असते बॉडीच्या बाहेर पाणी फेकून देता कामा नये जास्तीत जास्त पुन्हा त्या पाण्याचा पुन्हा पुन्हा उपयोग होणं गरजेचं आहे इथं जे अपचन झालेलं अन्न आहे त्याच्यामध्ये जे काही पाणी आहे ते पाणी पुन्हा फक्त शोषून घेतलं जाईल इन टू द कोलॉन अँड देन हिअर ओनली रेसिड्यू जे नको आहे थोडक्यात विष्टा अनवॉन्टेड अनडायजेस्टेड एक्सक्रिटरी वेस्ट कॉमनली टर्म्ड एज त्याला कॉमनली काय शब्द वापरला जातो फेसियस मराठीमध्ये विष्टा म्हटलं जातं मग ती शेवटी कुठे येईल रेक्टम अँड देन रेक्टम इलिमिनेट दिस फेसियस किंवा विष्टा विथ हेल्प ऑफ लास्ट पोस्टेरियर मोस्ट ओपनिंग कॉल्ड एज एनस गुदद्वारा म्हणजे एनस द्वारा ती सर्व विष्टा बॉडीच्या बाहेर फेकून दिली जाईल या पद्धतीची डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे
दिस लास्ट एनस ओपनिंग इज प्रेजेंट एक्जैक्ट एट वेंट्रल साइड ऑफ द 10th सेगमेंट. ऍब्डोमेनला एकूण किती सेगमेंट असतात? 10 सेगमेंट असतात. त्यातलं शेवटचं 10व्या सेगमेंटला खालच्या बाजूला एक ओपनिंग असतं, त्याला ॲनस म्हटलं जातं. त्या ॲनस द्वारा अपचन झालेलं अन्न, नको असलेले पदार्थ, एक्सक्रिटरी वेस्ट दॅट कॅन बी इलिमिनेटेड फ्रॉम बॉडी, बॉडीच्या बाहेर ते ह्या ॲनस द्वारा फेकून दिलं जाईल. दिस इज एक्झॅक्ट ऑर प्रॉपर डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉक्रोच. ही खऱ्या अर्थानं कॉक्रोचची डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल. आय होप यू अंडरस्टँड अबाउट टुडेज आर्टिकल, डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ कॉक्रोच. आर यू गेटिंग दिस?